सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा माओवादी अटक प्रकरणात सरकारला फटकारले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे सांगायला हवं होतं ते वरिष्ठ पोलीस अधिकारी कसं काय सांगतात हा प्रश्न निर्माण झालाय. सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी पोलिसांची सध्या वागणूक सुरू आहे, त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि मुंबईतील त्यांच्या वरिष्ठांना निलंबित करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पानसने यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेचा संबंध आढळतोय, त्यावर सरकारला काहीही बोलण्याची गरज वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. माओवादी म्हणून कार्यकर्त्यांना अटक केली जाते, त्यावर पोलीस मात्र सरकारचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलतायत. मुंबई उच्च न्यायालयानेही सरकार पोलीस यांना फटकारला आहे. खरे तर यांची या प्रकरणात लाजच गेली आहे. मुख्यमंत्री काही राजीनामा वगैरे देणार नाहीतच, किमान त्यांनी आणि पोलीस आयुक्तांनी राज्यातील जनतेची माफी तरी मागावी. सनातनवर बंदी आणायची मागणी जुनीच आहे, पण त्यावर विचार केला जात नाही. माओवादाचा शिक्का मारून तरुण कार्यकर्ते विचारवंत यांना अटक केली जाते असे अनेक प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पुरोगामी विचाराचा पुरोगामी आवाज दाबण्याचाच प्रयत्न सरकारकडून झाला आहे, आणि आता हे सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाल्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. म्हणजे सनातनसारख्या देशविरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये सरकारचे अधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. डॉक्टर दाभोळकरांची हत्यारे मिळालेत 5 वर्षानंतर, खरं म्हणजे फार मोठा ब्रेकथ्रू होता, पण एकही अधिकारी त्या संदर्भात बोलत नाही. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून बोलत नाही. परंतु भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये मी सभागृहात मांडलं होतं, ही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड जे दंगल आहे. पुण्याच्या बाजूला दौंड आणि हडपसरला SRB कंपन्या आहेत 2 तासाच्या अंतरावर, तिथं 12-12 तास SRBला यायला लागतात. याचा अर्थ काय होतो? मिलिंद एकबोटे अटक होत नव्हता लवकर, त्याला अटक झाली. भिडे गुरुजीचं तर राज्याचे मुख्यमंत्री समर्थन करतात, भिडे गुरुजीचा काही संबंध नव्हता म्हणून, तो प्रत्यक्ष संबंध आहे त्याच्यामध्ये. मात्र हे सगळं कुठंतरी लोकांचे लक्ष विचलित करण्याचं आणि सनातनच्याकडून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा सरकारचा ह्या भीमा कोरेगावच्या निमित्तानं प्रयत्न होता. ज्या ॲडिशनल DG म्हणून अधिकारच नव्हता प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा, पुण्याच्या पोलीस आयुक्ताला अधिकारच नव्हता. हे काम गृहमंत्र्याचं आहे. म्हणजे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं वागतात आता ही DG आणि CP. म्हणून मी काही दिवसापूर्वी मागणी केली होती यांना निलंबित करा म्हणून, आणि आज आमच्या भूमिका जी आम्ही मांडली की पक्षपाती करतात, आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गंभीर आक्षेप घेतलेत.